ओपन होते हैं। अतिरिक्त धावसंख्येने संघावर धावफलक मात्र पुढे सरकते, एक धावा धावफलकावर एक महत्त्वपूर्ण सामना, लाखाचे 12,000 करणारा या स्पर्धेतील दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगतोय तो मात्र साई स्पोर्ट वर्सेस सितीश वॉरियर्स या दोन संघामध्ये। सुरेख पटका डीप कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा उल्लंघन करतोय, एक सुरेख पटका पहिल्या चेंडूवरती मात्र चौकारने मात्र स्वागत होतोय, एक सुरेख असा नेत्रदीपक फटका मात्र पाहायला भेटतोय तो मात्र। रोहित हा गोलंदाजी मार्ग रोड एंड करना सज्ज होतो, राउंड विकेट शुभम साठी फुलरले यांचा चेंडू, सुरेख फटका मात्र पाहायला भेटतोय, चेंडू मात्र सीमा रेषा लगत मात्र डीप मिडांचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतो तोपर्यंत चेंडू मात्र सीमा रेषेबाहेर, बॅक टू बॅक दोन मोठे फटके शुभम यांच्या बॅट मधनं आणि या चार धावेने धावफलक पुढे सरकतोय। पहिल्या वेळेला षटकातील पुढचा चेंडू घेऊन रोहित राउंड विकेट शॉट ऑन लेंथचा चेंडू मात्र फुल करायचा प्रयत्न, मात्र बॅकफुटवर येऊन पण प्रयत्न हा प्रयत्न राहतो आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय। आता मात्र सुंदर वापसी करतोय गोलंदाज डॉट चेंडू, मात्र या षटकामध्ये एक बॅक टू बॅक दोन मोठे फटके मात्र आल्यानंतर एक डॉट चेंडू, मात्र आता मात्र आत्मविश्वास थोडा मात्र एक दुनावतो तो गोलंदाजाचा, एक मोठे फटके मारतोय तो मात्र एक या षटकामध्ये शुभम। उदरलेचा चेंडू, सुरेख चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू, चेंद फेस मात्र चेंडू फळीचा इथं संपर्क होत नाही, बाकीचं काम पाहतोय अष्टरक्षक साई नाईक आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय। एक महत्त्वपूर्ण सामना, बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना, सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार, खूप खूप स्वागत या स्पर्धेदरम्यान, कारण प्रेक्षक हे केंद्रबिंदू असतात कुठल्याही स्पर्धेचे। शॉट आपल्याचा चेंडू बॅक पुढे येतोय, सुंदर फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड पास आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, आली लहर केला कर, हिला मनात गेला दुकानात, एक सुंदर फटका उलंद कार्पेटचा आणि या चार धावेने सामना रोहित राउंड विकेट, सुरेख चेंडू फायनल शिफ्ट करायचा प्रयत्न, मिसहँडिंग फटका मात्र बाईच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र, इथं मात्र शॉट थर्डमॅनला प्रोटेक्शन तैनात तोपर्यंत एकच धाव, दुसऱ्या धावाची तमाम शंका इथं समाप्त केली जाते। या एकरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकते, सांघिक धावसंख्या धावफलकावर 14 धावा मात्र प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट दाबोली हा मात्र संघ, साई स्पोर्ट दाबोली संघ मालक दादा सारंग पण उपस्थित आहे, त्यांचा संघ मात्र आज मैदानात संघर्ष करताना पाहायचा आहे, कोणता संघ संघर्ष करतो, कारण हा महत्त्वपूर्ण सामना, लाखाचे 12,000 करणारा सामना, अंतिम फेरीत मात्र गेलेला संघ मात्र अराउंड 11 संघ, तुम्ही पाहिला जल्लोष सेलिब्रेशन अराउंड 11 संघाचं, एक निश्चितच रिचर्ड यांची एक खेळी। मित्रांनो म्हटलं आता क्रिकेटमध्ये कॅच लो मॅच लो, रिचर्डचे दोन झेल मात्र त्या मॅचमध्ये सुटले आणि तो मात्र रंग उजळून गेला आणि संघाला विजय मिळून दिलं, हे तर खरं क्रिकेट, क्रिकेटमध्ये झेल हा महत्त्वाचा असतो प्रत्येक खेळाडूचा। आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो मात्र सुरेश मांजरेकर, उपदंड एक्सप्रेस मात्र या नावाने ओळखला जाणारा राईट आर्म ओव्हर द विकेट कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सज्ज होतोय। स्पर्धेदरम्यान आमचे मित्र संजय भाटकर यांची पण उपस्थित आणि तसेच आमचे सन्माननीय नयनजी गावडे हे पण उपस्थित, तुमचं सहर्ष स्वागत या स्पर्धेदरम्यान। सामना रंगतोय, बरेचसे प्रेक्षक उपस्थित, खचाखच भरलेलं मैदान, वेंगुर्ला कॅम्प, इंद्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, पाहायचा आहे कोणता संघ इतिहास घडवतो आणि या सुंदर ट्रॉफीवरती आपलं नाव करतोय। 2021 इंदुरुदय सम्राट ट्रॉफी, एक सुंदर ट्रॉफी, या स्पर्धेचं एक सुंदरसं आयोजन या सुंदर या पूर्ण शिवसेना युवा सेनाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं, त्याचं मनपूर्वक आभार, कारण ही स्पर्धा एक अहोरात्र मेहनत केली या सर्व पदाधिकाऱ्यांनी। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सुरेश मांजरेकर
यावेळी छोटा प्लेन त्या चेंडू फुलचा फटका डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तैना तिथं मात्र साधा एक लॉलीपॉप जेल आणि मात्र शुभम मात्र माघारी परततोय ज्या माशासाठी जाळ रचलं होतं. सँडी या नावाने ओळखला जाणारा सँडीचं वादळ मात्र निश्चितच या सामन्यामध्ये कुंगलं तर निश्चितच संघाला मात्र एक चांगली कामगिरी सँडीने केली तर निश्चितच अंतिम सामन्यापर्यंत हा संघ जाऊ शकतो. तो सँडी मात्र मैदानात यावेळी फुलर लेंथ चेंडू सुरेख फटका मात्र अंडरायचा फटका मात्र शॉर्ट इथं मात्र क्षेत्ररक्षक मात्र लॉंग ऑफलाचा एक येतोय आणि तिथंपर्यंत दोनच धाव आणि या दोन धावेने धाव फलक मात्र पुढे सरकतोय. सांघिक धावसंख्या 16 या धावसंख्येवर तिसऱ्या क्रमांकासाठी नवीन फलंदाज सँडी मात्र शुभम यांची जागा घेण्यासाठी सज्ज होतोय. सँडीचे बरेच विक्रम मुंबई गोवा असो कर्नाटक असो ज्यांनी कुमटा मैदान एक कर्नाटकमध्ये जास्तीत जास्त जो प्राईजचा मानकरी ठरला होता एका षटकासाठी तो सँडी मात्र कुंडेकर मात्र मैदानामध्ये गोलंदाजी मार्गवर उभदांडा एक्सप्रेस सुरेश मांजरेकर सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं पंचांच्या डाव्या बाजूने मात्र विपुलसाठी शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू मिसस्टँडिंग फटका टॉप एज आहे नो मॅन्स मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक मात्र डीपचा येतोय. तोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत एकच धाव दुसऱ्या धावायची तमाम शंका इथं मात्र समाप्त केली जाते. या एकेरी धावसंख्येने धाव फलक मात्र पुढे सरकतय. धावसंख्या धाव फलकावर 17 धावा प्रथम फलंदाजी करतोय तो साई स्पोर्ट वेंगुर्ला संघ. दुसऱ्या बाजूने मात्र एक संघर्ष करताना मात्र संघ दिसतोय तो क्षितिज ऑरियस संघ. साई नाईक यांचा एक नेतृत्वाखाली खेळणारा संघ क्षितिज ऑरियस संघ. गाई फुलचा फटका सुरेख फटका बॅक फुटवे येतो जागा बदलतो मिड विकेट क्षेत्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमा रेषे बाहेर डायरेक्ट चंद्रा डीजे. नाईक यांचा एक नेतृत्वाखाली खेळणारा संघ स्वागत होतंय मात्र डगआउट म्हणणं सँडीचं. गोलंदाजी मार्गवर सुरेश शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू बॅक फुटतो फुलचा फटका इथं मात्र डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक थोडी चूक करतोय. मी म्हणा एक साधा लॉलीपॉप झेल मात्र इथं ड्रॉप होतोय. कॅच लो मॅच लो जेव्हा जेव्हा फलंदाजाचा मात्र झेल सुटतो त्यावेळी फलंदाजाचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास दुणावतो त्यानंतर तो रंग उधवायला सुरुवात करतो. पण सँडीला जीवदान देणं आपल्याला महागडा पडू शकतोय कर्दळ काळ ठरू शकतोय. सँडी गुंडेगार उलर लेंथ चेंडू सुरेख पटका चेंडू हवेत नो मॅन्स मध्ये विसावतो डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा मोह होता मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र पचतोय. एकच धाव दुसऱ्या धावाची तमाम शंका इथं समाप्त केली जाते. अतिघाई संकटात नेऊ घेऊ नेली सकती पण मात्र एक कॉल चांगला सँडीचा आणि तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या धावपलकावर लागते ती मात्र पाऊस शतकी खेळी 25 धावा प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट वेंगुर्ला संघ. एक उपांत्य फेरीचा सामना दुसरा उपांत्य फेरी सामना अराउंड 11 संघ मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय. ग्रँड फिनाले मेगा फायनलमध्ये या संघामध्ये कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार क्षितिज ऑरियस की वेंगुर्ल्याचा साई स्पोर्ट वेंगुर्ला संघ.
बाळा सावर हा गोलंदाज मात्र स्क्रीनवर येतोय. गोलंदाजी मध्ये बदल होतोय. तिसरं षटक तिसऱ्या क्रमांकाचं वैयक्तिक पहिलं संघाकडनं तिसरं षटक अनिवार्य षटक घेऊन सज्ज होतोय. एक निर्णायक षटक. बाळा सावर एक टेनिस क्रिकेटचं मोठं नाव. जो रोहित स्पोर्ट असो फ्रेंडशिप चेनूर असो या दोन मोठ्या संघाकडे प्रतिनिधित्व केलेला मात्र लगान या नावाने ओळखला जाणारा बाळा सावर मात्र सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट विपुल साठी विपुल पवार मॅन फ्रॉम मोचेमाड. दुसऱ्या बाजूने एक सँडी गुंडेकर मॅन फ्रॉम दाबोली वेंगुर्ला. रिवर्सा टेन मात्र होता एक अकूट टप्प्याचा चेंडू. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतो एसटी रक्षक साई आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. रिव्हर्स स्वीपचा फटका आपण पाहिला एक मात्र रिचर्डचा त्याच प्रकारे मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. पण एक शॉट ऑफ द डे असेल रिचर्डचा तो फटका. संघाला तारणारा संघाला विनिंगचा फटका देऊन गेला. यावेळी सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिलेला चेंडू आकूट टप्प्याचा चेंडू. चेंडू फळीचा इथं संपर्क होत नाही. बाकीचं काम पाहतो एसटी रक्षक आणि मात्र बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू मात्र पाहायला भेटतो. जसजसे निर्धाव चेंडू मात्र गणले तस तसं मात्र साई स्पोर्ट दाबोली संघाकडे थोडा मात्र दबाव प्रेशर. कारण पाच षटकांच्या सामन्यामध्ये 50-60 एक सन्मानकारक धाव संख्या साई स्पोर्ट संघाला द्यायची आहे. पुढे सरकून फंडफुटवर येऊन आल्यास फॉलोअरती वरती सुरेख जेल स्टेप आउट झाला होता. एक हलक्या त्याने अंडरआयचा फटका खेळायचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. आज तो षटकांच्या सामन्यामध्ये 50 मिठभावचा चषक गाजवला. कर्लीचं मैदान कुडाचं प्रिन्स मैदान तसंच जिमखाना मैदान गाजवलं तोच मात्र गोलंदाजी मार्गवर. एक सुरेख झेल मी म्हणेन की एक आपल्याच फॉलोथ्रूवरती झेल घेणे भरपूर डिफिकल्ट असतं. तो मात्र बाळा सावळ मात्र सहज रीतीने सुंदर झेल घेतोय. कॉटन बॉलचा मात्र एक ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या षटकामध्ये. आणि मात्र एक विपुल मात्र माघारी परततोय. निश्चितच एक सुंदर गोलंदाजी बाळा सावळ. राईट आर्म ओव्हर द विकेट सुनील साठी. मात्र अकट टप्प्याचा चेंडू स्टेजच्या समोर तो पायची चापेल आणि मात्र एक मोठा मोरा मोठा मासा जाया धडकला जातोय. बॅक फुट वर येऊन क्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. थोडा खाली राहिला रोमहर्षक स्थितीत सामना रंगतोय. कारण दोन मोहरे दोन गडी माघारी परततायत विपुल पवार. त्यानंतर सुनील मालवणकर तो आपल्या संघासाठी नाराज करतोय. सस्ताच डगआउटचा गोल्डन डगचा शिकार ठरतोय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात पाचव्या क्रमांकासाठी मैदानात पावलं टाकतोय तो राकेश सारंग मात्र मैदानात. सँडी कुंडेकर जोपर्यंत मैदानात आहे तो उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. संघाला सन्मानकारक धावसंख्या द्यायची ज्याच्याकडे एक संघाला तारणारी धावसंख्या द्यायची मात्र डुमग आहे तो मात्र सँडी कुंडेकर अजून मात्र मैदानात. हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा मानकरी ठरतोय. बाळा कपायचा आहे बॅक टू बॅक दोन गडी बाद हॅट्रिकचा चेंडू. बाळा मात्र सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी रिव्हर्स अल्टी पल्टी खेळायचा प्रयत्न आत्मघाती फटका खेळायचा प्रयत्न कुठेतरी फसतोय. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. बाळा सावळ मात्र एक सुंदर अशी नेत्रदीपक गोलंदाजी अनुभवाने नटलेली गोलंदाजी मात्र का बाळा सावळला मोठमोठ्या टेनिस क्रिकेटच्या संघामध्ये घेतला जातो हा अनुभव मात्र बाळा सावळ मात्र प्रणाला लावताना. त्याचप्रकारे तीन चेंडूवरती मात्र दोन मोहरे मात्र माघारी पारवतो आणि एक मात्र डॉट चेंडू. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू फुल करायचा प्रयत्न स्क्वेअर कट करायचा चेंडू फळीचा संपर्क होत नाही. आउटसाइड ऑफ स्टंप मात्र एक मात्र स्विंग अँड मिस फलंदाज मात्र मिस होतोय आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय.
आणि मात्र एका पहिल्या वेळेला इनिंगचं मात्र 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि मात्र या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक एक मिडन ओव्हर मात्र बाळा सावर यांच्याकडनं पाहायला भेटते. दोन गडी बाद करतोय बाळा सावर. या स्पर्धेतील एक गुणवान खेळाडू बाळा सावर मात्र एक नेत्रदीपक गोलंदाजी गगनाला गवस निघाणारी निश्चितच एक सुंदर अशी गोलंदाजी मात्र बाळा सावर यांच्याकडनं पाहायला भेटते. पहिल्या वेळेला इनिंगचा 3 षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या स्थिरा होती ती मात्र 25 या धावसंख्येवर. निश्चित 2 षटकामध्ये 25 धावा होत्या. त्यानंतर बाळा सावर यांचं एक निर्णायक षटक मात्र निर्धाव ठरतोय. त्यानंतर थोडा आत्मविश्वास कॉन्फिडन्स मात्र एक निश्चितच मात्र वाढतोय तो मात्र सितीश वॉरियर्स संघाचा. एक रोमहर्षक स्थितीत सामना रंगतोय. प्रेक्षकांची मने जिंकणारा गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय सुरेश मांजरेकर उपदंड एक्सप्रेस. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडनं 4th षटक घेऊन यावेळी एक फुलरलेत चेंडू सुरेख पटका एक मात्र पाहायला भेटतोय. शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरून डीप लॉंगांच्या क्षेत्रक्षकाच्या दिशेने चेंडू सी मारेशे बाहेर 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत सुरेश डीजे. आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत तोच दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. सँडीकडे ती क्षमता आहे एक सन्मानकारक धावसंख्या देण्याची. एक मात्र आडव्या बॅटने खेळायचा फटका मात्र बसतोय. मात्र एक मिसस्टँडिंग फटका येतो जमिनी लगतचा फटका डीप मात्र मिडविकेटला प्रोटेक्शन तैनात. तोपर्यंत एकच धाव. या एकरी धावसंख्येने धावपलक मात्र पुढे सरकतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावर लागते ती मात्र 30 धावा. पहिल्या वेळेला इनिंगचा खेळ मात्र 4th षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्गवर सुरेश मांजरेकर उपदंड एक्सप्रेस मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं. सँडी जर 3 चेंडूवरती 3 षटकार नाही तर 3 चेंडूवरती 3 बाउंड्री बॅक टू बॅक मारले तर गणेश कुबल छोटा पॅकेज बडा धमाका यासकंड 1000 रुपयाचं पारदर्शी घेत आहे. एक सँडी कुंडेकर साठी गोलंदाजी मारकर सुरेश. यावेळी लोअर पुलटा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. चेंडू चेंडू थांबणार नाही. चेंडू मात्र जातोय तो डीप स्क्वेअरले क्षेत्रामध्ये सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. डीजे मात्र जोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावाची तमाम शंका इथे आणि एक सुरेख अशी रन इन द बेटिंग द विकेट. चांगला तालमेल पाहायला भेटतोय. स्ट्राईक रोटेट होतोय. मात्र फलंदाज मात्र स्क्रीनवर येतो राकेश सारंग. गोलंदाजी मार्गवर सुरेश मांजरेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख चेंडू फुलरले चेंडू सुंदर असा फटका डीप काउकरला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडूची परती होईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा मोह मात्र कुठेतरी यशस्वी होतो आणि मात्र 2 धावा मात्र धाव पलकावर. निश्चितच सुंदर असे एक सँडीकडनं एक मात्र क्रिकेट पाहायला भेटतंय. सुंदर असं एक रन इन द बेटिंग द विकेट. चांगला तालमेल मात्र पाहायला भेटतोय. सँडीला माहीत आहे प्रत्येक धाव ही क्रिकेटमध्ये महत्वाची असते. या 2 धावेने धावपलक पुढे सरकतोय. सांघिक धावसंख्या धावपलकावर 40 धावा धावपलकावर. क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा थरार क्रिकेटचं मात्र एक युद्ध मात्र आता पाहायला भेटते. क्षितिज ऑरियस संघ वर्सेस साई स्पोर्ट दाबोली संघ. इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तो
2021 एक क्रिकेटचा तरार, निश्चितच कोणता संघ इतिहास घडवेल हे आलेली वेळ ठरणार. जो मात्र संघर्ष संघ करणार तो मात्र निश्चितच प्रगतीच्या वाटचोळी जाणार. क्रिकेटमध्ये मित्रांनो जर तरीची भाषा केली जात नाही, क्रिकेट हा खेळ अनिश्चित खेळ आहे. क्रिकेट हा खेळ कोणी गाजवलेला असतो तर कोणी गाजवत असतो. क्रिकेटमध्ये कोणाला कमी लेखू नका. सँडीला माहीत आहे बरेचसे युवा खेळाडू आज लीगच्या माध्यमातून बरेचसे युवा खेळाडू आज उभारी येतात. ते युवा खेळाडू पण या सामन्यामध्ये क्रिकेटचं तंत्र आहेत आणि क्रिकेट बदलू शकतात. बराचसा अनुभव सँडीला आहे आणि सँडी तोच मात्र स्क्रीनवर येतोय तो स्ट्राईक लाईनला. दुसऱ्या बाजूला राकेश सारंग गोलंदाजी मार्गवर सज्ज होतो. साई नाईक स्वतः मालक मात्र एक साई नाईक मात्र जो रिव्हर्स किंगचा मात्र एक खेळाडू मात्र सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. या इनिंगचं सांगता करणारा शेवटचा षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट साई नाईक. मात्र रिव्हर्स पटका, सुरेख पटका, नेत्रदीपक देखना पटका मात्र पाहायला भेटतोय तो. सँडी यांच्या बॅट मधनं सुरेख पटका आणि या 6 धावने धावपलक पुढे सरकतोय. सांघिक धाव संख्या धावपलक. भेटतो अँड्रॉइडचा फटका मात्र डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन त्याच्या तोपर्यंत एकच धाव. दुसऱ्या धावाची तमाम शंका इथे समाप्त केली जाते. या एकेरी धावसंख्येने धावफलक पुढेच रखते. सांघिक धावसंख्या धावफलकावर 47 धावा. रोमहर्षक स्थितीत सामना झालाय. दोन्ही तुल्यबळ संघ प्रतिसंघ स्थितीज वॉरियर्स संघाकडे बरेचसे अनुभवी खेळाडू टेनिस क्रिकेटचे, त्याचबरोबर साई स्पोर्ट्स संघाकडनं एक मात्र सँडी कुंडेकर बराचसा टेनिस क्रिकेटचा अनुभव तोच मात्र स्क्रीजवर. यावेळी एक सुरेख पटका पाहायला भेटतोय. मात्र शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तैनात तोपर्यंत एक सुंदर असा एक लॉलीपॉप जेल आणि मात्र राकेश सारंग यांची खेळी संपुष्टात येते. राकेश सारंग मात्र माघारी परततोय आणि मात्र प्रथम फलंदाजी करताना मात्र चौथा हादरा बसतोय तो मात्र. सँडीनं जर उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे, जर दोन षटकार बॅक टू बॅक मारले गणेश कुबल यासकडनं 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. गणेश कुबल छोटा पॅकेज बडा धमाका यासकडनं 500 रुपयाचं पारितोषिक सँडीसाठी जर बॅक टू बॅक दोन षटकार टोकले तर. जाऊया मैदानावरती साई नाईक गोलंदाजी मार्गवर रोड एंड कडनं. या विसुरेख चेंडू आकुट टप्प्या चेंडू मोठा पटका खेळण्याचा मात्र इरादा होता. पटका पसतोय आणि मात्र त्याचं रूपांतर मात्र त्रिपाची धुतोय. मात्र सँडी माघारी परततोय. मोठा पटका खेळायचा प्रयत्न कारण या हाणामारीच्या षटकामध्ये सँडीला माहीत आहे दोन जरी मोठे पटके आले सन्मान. आणि धावसंख्या स्थिरावते ती मात्र 47 धावा. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, बरेचसे प्रेक्षक, आमच्या व्यासपीठावर सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. बरेचसे आमच्या या स्पर्धेसाठी समालोचकांची माळी आमचे सन्माननीय भूषण नाईक, एक हिंदी आणि मराठीचा बुलंदावाज जो सिंधुदुर्ग गोव्यामध्ये घुमतो ते आमच्यासमोर, कृष्णा देवजी, योगेश परब, राजा परब, आमच्यासोबत विशाल मरिये गुणलेखाचं काम आणि मंदार तुळसकर. गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो मात्र साई नाईक. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्ट ऑन फुलचा चेंडू मात्र फुल करायचा प्रयत्न होता. चेंडू फळीचा संपर्क होत नाही. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू कुठेतरी मात्र फलंदाज मात्र तोडा बीड होतोय आणि निर्धाव चेंडू मात्र गणला जातोय. या हाणामारीच्या षटकामध्ये एक निर्धाव चेंडू मात्र साई नाईक यांच्याकडनं पाहायला भेटतोय. यावेळी सुरेख चेंडू पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र पाहायला भेटतोय. अतिगायी संकटात नेते धावचीच्या स्वरूपात मात्र शेखर मात्र माघारी परततोय आणि पहिल्या वहिल्या इनिंगचा सांगता करणारा
साई नाइक की जोड़ी मैदान पर, साई नाइक जब के स्ट्राइक पर रहेंगे, रंजन गिरी जो के नॉट स्ट्राइक पर, ये प्रारंभिक जोड़ी मैदान पर और 48 टू विन मतलब 48 रनों की आवश्यकता क्योंकि राकेश सारंग जो कि इस मैदान पर गेंदबाजी के मोर्चे पर। तमाम चाहने वालों का हार्दिक स्वागत इस प्रतियोगिता में अंतिम पड़ाव सेमीफाइनल का दूसरा मुकाबला। ओके अंपायर हम रेडी रहेंगे और साथ साथ इस बार थोड़ी सी खराब फील्डिंग का नुकसान, वहां पर कम से कम 3 रन बन सकते हैं। कॉल अच्छा लेकिन जब तक 2 ही रन मिलेंगे, 2 रन के साथ राकेश ने गेंदबाजी पर पहला रन मतलब गेंद डाली, वहां पर खर्च हुए 2 रन मैदान पर और इस 2 रन के साथ टीम का टोटल स्कोर मैदान पर पहुंचा 2 के बाद कोई नुकसान नहीं मैदान पर। 46 रन अभी भी जीत से पीछे साई नाइक जो के स्ट्राइक पर मैदान पर। क्या कड़क मुकाबला, क्या कड़क खेल मैदान पर, चाहने वालों की उत्कंठा वो तौबा गर्दी मैदान में। ओह बढ़िया गेंदबाजी वहां पर बीट करते हुए, किस तरह अंदाज में देखिए ऑफ स्टंप के बाहर जाकर उसो शॉट को खेलना पसंद करते हैं और राकेश सारंग हमेशा ऑफ स्टंप के बाहर लाइन को रखते हैं और रिवर्स के लिए माहिर है खिलाड़ी, इसमें वो ताकत है कि ये कभी भी गेंद बदल सके। ओ लेग स्टंप के बाहर गेंद, रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास वहां पर करते हुए, रन नहीं वहां पर मिलेंगे। ओ इस बार ओवर पिच गेंद हवा में शॉट, लॉन्ग ऑन सीमा रेखा बाहर गेंद, वन बाउंड सीमा रेखा से पार निकलती हुई 4 रन के लिए। इस बार थोड़ा सा आगे क्या गेंद को, इतनी आगे इस वक्त अगर आपने प्रोटेक्शन पॉइंट को दिया ना ऑस्कर लेक को तो इतनी आगे नहीं कर सकते आप। लिस्टम के बाहर जा रही है ना तो अंपायर के मन में वो कोई दुविधा नहीं, बस लिस्टम के अंपायर ने पहले ही इशारा कर दिया कि लिस्टम के बाहर है गेंद, इसलिए अंपायर ने वाइट नहीं मतलब आउट भी नहीं दिया गया, शायद करीबी मामला हो भी सकता। लेकिन जब आप जब गेंद पिच होती है लिस्टम के बाहर उसके बाद अगर अंदर बाहर कभी आ जाए कोई फर्क नहीं पड़ता। हेलो या स्पर्धे दरमियान शिवसेना उपशहर प्रमुख अभिनय मांजरेकर यांच्या या ठिकाणी आगमन झालेला आहे, मी त्यांना विनंती करतोय त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे। अभिनय मांजरेकर के बाहर वाइट का इशारा, 8 रन पर पहुंचा टीम का टोटल मैदान में, 8 के साथ खेल बिल्कुल चलता हुआ पहले ओवर का प्रारंभ मैदान पर, इसके बाद 40 रन की आवश्यकता। रंजन केणी जो कि सुक्त मैदान पर स्ट्राइक पर, ओ मोड़ा वहां पर फर्स्ट स्लिप पर, रन तो मिलेंगे सिंगल, सोचिए कि पहले ओवर में अगर 8 रन नया रन न बनते ना तो भाई को कमाल का खेल है ये। एक ओवर समाप्त कोई नुकसान नहीं, 9 पर पहुंचा टीम का टोटल इस वक्त। ओमसाई टीम ने पहले बैटिंग के मैदान पर 47 बनाए और 48 रनों का लक्ष्य रखा सामने। संदेश कुंडेकर के कुछ कैच छोड़े गए, साई स्पोर्ट जो कि इस वक्त और साथ साथ जो कि उनके साथ जो कि सितिच वारियर्स जो कि लड़ते हुए मैदान पर, पहला ओवर लगभग 9 रन का, कोई नुकसान नहीं मैच में। लेकिन मैं तो जरूर कहूंगा कि रंजन केणी सामने है, विपुल पावर है, साथ साथ अच्छी वो बॉलिंग और खासकर जेम्स फॉकनर जिस नाम से लोग जानते हैं पूरे मड़गांव में, वो प्रख्यात खिलाड़ी शेखर राहुल है मैदान में गेंदबाजी पर। शेखर राहुल के हाथ में गेंदबाजी का मोर्चा, हर ओवर में 10 रन, साई नाइक इस चक्रव्यूह को तोड़ पाएंगे या फिर जो कि इस वक्त गोल्डन मैन जिस नाम से लोग जानते हैं पूरे मड़गांव में, प्रदीप बोंद्रे का एक बहुत मतलब एक लफ्ज़ उनका जो रंजन केणी के लिए पूरे मड़गांव में उसे गोल्डन मैन के नाम से लोग जानते हैं, क्या बैटिंग करते हैं, क्या ये भी आज इस फॉकनर की गेंदबाजी पर तोड़फोड़ बैटिंग या फिर 10 रन बना पाएंगे या 7-8 रन पर बनाकर अगले गेंदबाजों पर अटैक करेंगे, ये सोच मैदान पर रहनी चाहिए इस मैच में। अच्छा मुकाबला, अच्छा मैच, काटे की टक्कर का मुकाबला, साई नाइक जो कि मैन फ्रॉम अड़ेरी और दूसरे साथ रंजन केणी मैन फ्रॉम मड़गांव, ये 2 खिलाड़ी और दोनों के पास समान ताकत, समान हिम्मत और समान विश्वास मैदान पर, एक खास काम। लेकिन आज फॉकनर को मात्र एक लाजवाब स्पेल डालना पड़ेगा। ओ पॉइंट पर कट किया, हवा में रखा गया इनको, पॉइंट के ऊपर सीमा रेखा पर निकली गई, हालांकि फील्डिंग खूबसूरत थी वहां पर शुभम। शेखर राहुल एक रन खर्च करता हुआ 9 ऊपर से 10 पर पहुंचा टीम का टोटल। स्वप्निल जहां पर फील्ड करते, स्वप्निल बहा थी खूबसूरत फील्डिंग और रिवर्स के लिए एक प्रोटेक्शन दिया गया, एक कवर रखा, एक पॉइंट रखा पीछे, ये कुछ फील्डिंग मैदान पर।
ऑन साइड पर स्कोर लेग के ऊपर से स्कोर लेग बाउंड्री के बाहर निकल रही गेंद चार रन के लिए। क्या शफल किया, क्या शॉट के लिए जगह बनाई, क्या टाइमिंग, क्या ताकत मैदान पर। और कप्तानी जिम्मेदारी का बोझा भाई, वो बोझ अंपायर उमेश मांजरेकर सर, निर्णय क्या आपका? Press the bell icon on the YouTube app and never miss another update. पालिका हमें कुछ नहीं कहेंगे, हम कुछ नहीं कह सकते, पर क्या निर्णय आपका, बाउंड्री या कुछ और निर्णय? उमेश मांजरेकर सर, बाउंड्री डेड बॉल अंपायर एक रन भी नहीं। कोई भी दर्शक अंदर ना जाए, सो प्लीज कोई भी दर्शक अंदर ना जाए, हमारे कार्यकर्ते वहां पर है, आप सो प्लीज अंदर ना जाए।
फाइनल ही रहेगा, साथ में ये भी हम देख लेंगे। लेकिन फिलहाल हम ये भी कहेंगे कि आप दर्शक दर्शक जो सीमा रेखा से बाहर खड़े रहिए, अंदर जाकर कुछ ज्यादा ना बात करें, जो बातचीत होगी आयोजक अगर सर आपका सभी धन्यवाद मैदान पर। हमारे करीबी दोस्तों के सागर नानुस्कर सर आपका धन्यवाद इस खास इस आईन मौके पर। 14 पर पहुंचा टीम का टोटल, खेल बिल्कुल बदल गया। क्या कड़क खेल है ये, क्या मुकाबला है, क्या टाइमिंग, क्या ताकत, क्या नजाकत इस खेल की। हर वक्त भाई जुक्त जू मैदान पर चलती भी। वापस हेलो मैदानाच्या आत मध्ये आणि जवळपासही असता कमाने पॅव्हिलियनच्या बाजूला व्हाइट बॉल काय ठेवून बसायचे। ज्यादातर मैं ये तो जरूर कहूंगा कि कोई हंपायर से बात ना करे, आवश्यकता नहीं। जो न्यायपालिका कहेगी वही आज के सामना शुरू करा। ओके सर, न्यायपालिका कहेगी वही न्याय होगा। व्हाइट बॉल का इशारा मैदान पर, व्हाइट के साथ एक रन निकलता हुआ। या पुढे सुद्धा हंपायरांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही संघाच्या खेळाडूने कर्णधारांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। आयोजक आमचा निर्णय अंतिम राहील। माननीय तालुका प्रमुख बाळू परब यांचं आगमन झालेलं आहे, मी त्यांचं स्वागत करतो। त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचे। हॅलो, कृपया दोन्ही पंचांना विनंती आहे, आपले निर्णय अंतिम राहतील याची आपण दक्षता घ्यायची आहे, तसे दोन्ही कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे। पंचांचे निर्णय हे अंतिम राहतील, कोणी पंचांशी हुज्जत घालू नये। माझी विनंती आहे साईस्पोर्ट क्रिकेट संघाच्या खेळाडूंना पंचांचा निर्णय अंतिम सगळ्यांनाच मान्य करावा लागेल। माझी कृपया विनंती आहे, यापुढचा फायनलचा सामना होणार आहे, आपण सहकार्य करावं। माझी विनंती आहे आपण सहकार्य करावं।
घ्यायची आहे, अन्यथा ओके। 15 पर टीम का पहुंचा टोटल मैदान पर, खेल पल भर के रुक चुका था, मैच खड़ा गई है, एक ढूंढाई मुकाबला। सम्मान यश किनेकर सर आपका स्वागत मैदान पर, ध्यान हमारा आपके पास नहीं था, ये मुकाबला खड़ा गई है। ओ रिवर्स शॉट अटेम्प्ट किया, गेंद निकली, पॉइंट सीमा रेखा पर, उतनी बढ़िया फील्डिंग, हालांकि थ्रो कितना बेहतरीन, देखिए एक रन निकलेगा, 16 पर पहुंचा स्वप्निल जहां पर फील्ड करते हुए। क्या मुकाबला, क्या दिग्गज खेल, क्या चाहने वालों की उत्कंठा, क्या तौबा गर्दी मैदान पर, और उसी गर्दी में एक बहुत बड़ा माहौल, 16 पर पहुंचा इस वक्त इस मैच में, टीम का खेल चलता हो मैदान पर। कहानी क्या है मैदान की, क्या मुकाबले रहेंगे, क्या गेंदबाजी, फकनर जिस नाम से प्रख्यात, ओहो इस बार उड़ाया 6 रन के लिए, रंजन केली के बल्ले से निकला छक्का, टीम पहुंची 22 पर, मैच। फील्डिंग का नुकसान मैदान पर, जो गेंद डॉट निकल चुकी थी 22 के रूप में, वहां पर रन निकला और इसी रन के साथ रन गति मैदान पर पहुंची, जबकि 23 पर 48 रनों का पीछा करना मैच में सामने से, रंजन केड़ी की एक बहारदार बैटिंग, साई नाइस उसके पीछे अपने कदम बढ़ाता मैदान पर। और रिवर्स अटेम्प्ट किया, थर्ड मैन पर, गैप में गेंद, सिर्फ वहां पर क्या एफर्ट स्वप्निल की, क्या फील्डिंग स्वप्निल की, क्या थ्रो वहां पर, कम से कम 2 रन मिलेंगे, 2 रन के साथ रन गति मैदान में पहुंची, जो कि इस वक्त 25। 2 ओवर का खेल लगभग अब समाप्त हो चुका है, 2 ओवर में 25 रन बन चुके, आज देखिए भाई 2 दिग्गज बल्लेबाज नाच रहे, क्या बैटिंग, पहले 2 ओवर में बनाए 22 रन और राकेश सारंग जो कि गेंदबाजी के मोर्चे पर, क्या कड़क मुकाबला, क्या खेल रही है, क्योंकि इस स्तर पर इस अंदाज में 18 गेंदों पर चाहिए 23 रन मैदान पर, 18 गेंदे 23 रन मैदान पर, मैच को जिससे पीछे एक अच्छा माहौल। ओ लेग ब्रेक गेंद, लेग स्टंप के बाहर गेंद, वाइड बॉल का बच गया, मैं कहूंगा रंजन केली के बल्ले से गेंद टकरा ही नहीं, अगर टकरा तो ये गेंद सीमा रेखा से बाहर जा सकती थी। 18 गेंदे 22 रन जिससे पीछे, मैच बिल्कुल अच्छा मुकाबला, कड़क खेल, 10 विकेट हाथों में, और आज बहुत बार खेल को रोका गया मैदान पर, दर्शकों की तौबा गर्दी, चाहने वालों की उत्कंठा अब बढ़ती हुई मैदान पर, और खास आकर्षक दर्शकों, बहुत से लोग इस मैच में आनंद उठाते हुए, और यही तो इस खेल की मजा रहेगा मैदान में, बहुत कुशल मुकाबला। ओ लेग स्टंप के थोड़ी सी बाहर, फिर से वाइड बॉल का ही चला, अतिरिक्त 1 रन और मिलता हुआ, 2 लगातार वाइड डाले गए और टीम पहुंची 27 पर। एक उम्मीदों से परिपूर्ण सेमीफाइनल का दूसरा पहला मुकाबला, आखिरी गेंद तक चलेगा, साल्दाने की क्या बैटिंग मैदान पर, उसके बाद यहां पर 2 बेहतरीन खिलाड़ी, ऑफ स्टंप पर बिल्कुल हल्के से पॉइंट पर पुश किया, वहां पर पहला रन बहुत तेज निकला, कॉल अच्छा, विकेट के बीच के दौर सराहनाजनक, एक काबिले तारीफ दौड़ मैदान पर, जब तक विपुल पवार आते हल्की सी ढिलाई दिखाई देती, 2 रन बनते हुए 1 गेंद पर निकले 4 रन और टीम का टोटल स्कोर जो कि 29 रन पर पहुंचा मैच में टोटल। प्रथमेश नाईक ऍडव्होकेट यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचे। ओ फिर से पॉइंट पर वही अंदाज में कट किया गेंद को, लेकिन शपल जब करते ना आप, उसके बाद हल्की सी गेंद को दिशा देते, गेंद को काफी अपनी तरफ शरीर के करीब लेते, उससे लेने के बाद हल्का सा गेंद की दिशा में से बदलाव करते हैं, और वही तो खास बात 1 रन की। 30 रन पर पहुंचा, टोटल 18 रन की अभी भी आवश्यकता, गेंदे यहां से मेरा अंदाज से बन चुकी, जबकि 16 गेंदे 18 रन मैदान पर, साई नाई की एक बहारदार बैटिंग मैदान में,
ओ कवर बाउंड्री पर एस्ट्रा को सीमा रेखा पर, गेंद सीमा रेखा पर दांत जा चुके हैं। हालांकि क्या फील्डिंग क्या थ्रो, लेकिन भाई विकेट की बीच की दौड़ की वो सराहनाजनक काम, दो रन बनते और दो रन के साथ साथ अब आवश्यकता इस मैच में गुलबिल बढ़िया मैच में 15 गेंदे और 16 रन मैच में, जिससे पीछे अच्छा मैच अच्छा मुकाबला। ऑन साइड पर स्क्वायर लेग हम्पर के ठीक पास से स्क्वायर लेग खिलाड़ी दौड़कर निकला, हालांकि उतनी काबिले तारीफ फील्डिंग, आज मैं कहूंगा फील्डिंग का स्तर बहुत खूबसूरत, लेकिन गेंदबाजों को एक दो विकेट चाहिए, कुछ डॉट गेंदे चाहिए मैदान पर, एक अच्छा माहौल मैदान पर। रनगति 48 का पीछा करते हुए इस वक्त पहुंचे 33 पर, सामने रंजन केणी मैदान पर। बल्ले पर लगी ठोस नहीं लगी, एक रन तो वहां पर भी नहीं मिलेगा, हालांकि बहुत समझ बूझ धरी बैटिंग, क्योंकि इस ओवर से अगर बात बताओ ना तो बल्ले से कुल मिलाकर 6 रन बने और अतिरिक्त 2 वाइट, मतलब 8 रन अभी तक इस ओवर में बन चुके हैं और मैं कहूंगा 10 रन का ये हो सकता है। और हल्के से जो कि धक्के लागे को गली पर, गली के बगल से निकली गेंद, थर्ड मैन सीमा रेखा बाहर जाने की उम्मीद है, गेंद को रोकने का प्रयास सिर्फ प्रयास बन पाता, गेंद निकली गली के बगल से, थर्ड मैन सीमा रेखा बाहर 4 रन के लिए, 12 रन का ये ओवर अभी तक निकला, क्या बैट। दर्शक इस मैच का आनंद उठा रहे, खासकर बहुत से काफी लोग काफी हमारे करीबी दोस्त हैं, लेकिन उससे भी बेहतर और एक हमारे करीबी दोस्त जो कि खासकर आशीष किंदलेकर सर, फिर से आपका स्वागत, खासकर उनके साथ और एक यश किंदलेकर सर आपको भी प्यार बार नमस्कार, सागर नानोस्कर आपको भी प्यार बार नमस्कार, सुयोग साथ जी जो कि सुनील साथ जी आपको भी नमस्कार। मैदान पर क्या मुकाबला है, कड़क मुकाबला, परभल के लिए खेल रुक जरूर चुका था, लेकिन स्वागत करते काफी मजा रहेगा। अंतिम 12 गेंदे 11 रन जिससे पीछे, 10 विकेट हाथों में 19 पर, तो मैं कहूंगा क्षितिज वॉरियर्स टीम अभी भी अच्छी स्थिति में है, क्योंकि इस वक्त 10 विकेट किसी भी टीम के हालात में होना तो ऐसे मुकाबले में आप उम्मीद लगाएंगे कि बैटिंग टीम अब भाई सुस्थिति में है, लेकिन ऐसा ही मुकाबला हमने एक बार देखा जो कि म्हापसा के जो कि हल्डोना मैदान पर, 10 विकेट थे, पुनाजी स्ट्राइक नौ स्ट्राइक पर था, लगभग 12 गेंदे और 10 रन थे, सबने भाई कह दिया कि मैच जीत चुके, उसके बाद क्या बॉलिंग मैदान पर। ओह बढ़िया गेंदबाजी वहां पर लेग स्लिप का खिलाड़ी, बहुत खूबसूरत फील्डिंग, अब मात्र 11 गेंदे 11 रन, संदेश कुंडेकर जो कि गेंदबाजी के मोर्चे पर, वो आंखों देखा हाल 2019 का वो मुकाबला, क्या मुकाबला, एक बहुत खूबसूरत मैच। और रिवर्स अटेम्प्ट किया, गैप में गेंद निकली, फर्स्ट स्लिप को खिलाड़ी को छक्का दी गेंद निकली, थर्ड मैन सीमा रेखा पार निकली गेंद, अब यहां से मात्र सिर्फ 7 रन की आवश्यकता, मैच इस बार उड़ाया 6 रन के लिए, एक रन मैदान पर, जिससे पीछे साई नाइक ऑन फायर मैदान पर, कोणी जाता कमाने मी स्पष्ट सांगतोय, तेरा कमाल तो खुद जाने, आज तेरी बैटिंग ने भाई कमाल करके दिखाया हमें, क्या बैटिंग, एक बिल्कुल बढ़िया, एक बाजीराव सिंघम के अंदाज में उस बैटिंग में। ओ रिवर्स अटेम्प्ट किया मेहरबा, अब देर हो गई विकेट की, अब मात्र औपचारिकता मैदान पर बची कि एक रन जिससे पीछे मैदान पर, अब साई नाइक आउट हो चुके हैं, रंजन केणी है, इसका मतलब कि आप यहां बैटिंग के लिए, क्या बहादुर बैटिंग, 14 गेंदे 28 रन, फायर ऑन साई नाइक मैदान पर, क्या बैटिंग, क्या कमाल का खेल, सिर्फ एक रन जिससे पीछे, ओ हो
मैदान जाए नहीं है क्षितिज वॉरियर्स चे समर्थक को मैदान जाए नहीं है या ठिकाणी लगे नाणेफेके क्षितिज वॉरियर्स चे सर्व खेळाडू त्याचप्रमाणे एरॉन इलेवन चे सर्व खेळाडू लगे नाणेफेके मैदान यायचे आहे त्याचप्रमाणे